हो गया तो नहीं हो गया ने आज आम्ही जो बंद तरीके पुकारलेला होता हे बालकुम ग्रामस्थ सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व रहिवासी यांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही हा लॉकडाऊन त्या ठिकाणी पुकारला होता आणि त्याला रिस्पॉन्स चांगला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लोकांनी दिलेला आहे की आज जर परिस्थिती तर बघितली असेल तर करोनाचा प्रादुर्भाव हा जास्तीत जास्त त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे आणि लॉकडाऊन ज्यावेळेस 3 महिने त्या ठिकाणी ज्यावेळेस होतं त्यावेळेस पेशंट त्या ठिकाणी रुग्णांची संख्या त्या ठिकाणी कमी होती आणि आता जी परिस्थिती ज्या 1 महिना 15 दिवस अगोदर जे लॉकडाऊन त्या ठिकाणी ओपन झाला त्या ह्याच्यामध्ये जे लोक त्या ठिकाणी ऑफिसेसमध्ये कामाला जायला लागले किंवा कोणी त्या ठिकाणी ऑफिसेस किंवा मग भाजी विकणारे त्या ठिकाणी आहेत ते कुठल्याही प्रकारची प्रिकॉशन त्या ठिकाणी घेत नाही आणि ही कुठलीही प्रिकॉशन त्या ठिकाणी घेत नसल्यामुळं आज प्रत्येक सोसायटींमध्ये नगरांमध्ये त्या ठिकाणी ही संपूर्ण करोनाची जी लोकसंख्या त्या ठिकाणी जी वाढत चाललेली आहे आणि त्या ह्याच्यातनं जो फरक त्या ठिकाणी आम्हाला जाणवतो की पूर्वी प्रभाग समितीच्या अंतर्गत जर बघितलं आपण तर ते 4 ते 5 त्या ठिकाणी पेशंट सापडत होते आता प्रत्येक आता प्रभाग वार्डामध्ये जर आज बघितलं असेल की बालकुमचा कालचा रेकॉर्ड त्या ठिकाणी 25 पर्यंत होता हे जर बघितलं आपण पण प्रत्येक नगरानगरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये 1-1, 2-2 पेशंट त्या ठिकाणी सापडायला लागले मग सर्व लोकांनी त्या ठिकाणी जनतेने आणि ग्रामस्थांनी आणि सर्वांनीच त्या ठिकाणी विचार केला नेत्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी विचार केला की आपण हा बालकुमपुरता त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 पुरता त्या ठिकाणी आपण लॉकडाऊन त्या ठिकाणी आपण घेऊन बघायला पाहिजे आणि त्या ह्याच्यातनं ती करोनाची जी साखळी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती कुठेतरी तुटली पाहिजे आणि ही तुटली साखळी जोपर्यंत साखळी तुटत नाही तोपर्यंत आपल्याला फरक त्या ठिकाणी जाणवणार नाही म्हणून आम्ही हा विचार त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी घेतला एक सर्वपक्षीय एकमताने त्या ठिकाणी हा विचार केला आणि हा विचार करूनच हा लॉकडाऊन त्या ठिकाणी घेतलेला आहे कुठेही त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी राजकारण नाही पण ह्या याच्यामध्ये कोणाचा एकट्याचा त्या ठिकाणी सहभाग नाही सर्वांचा सहभाग असल्यामुळंच हा त्या ठिकाणी लॉकडाऊन आपण पूर्ण त्या ठिकाणी बंद यशस्वी त्या ठिकाणी ठरत आहे ह्याचा अनुभव प्रत्येकाने त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे प्रत्येक नगरसेवकाने आपल्या भागात ज्या ज्या पद्धतीचं पेशंट त्या ठिकाणी वाढतात त्या त्या याच्यामध्ये लॉकडाऊन त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि सर्वांना एकत्रित घेऊन हा लॉकडाऊन त्या ठिकाणी जर घेतला तर यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पडू शकतो याच्यामध्ये आम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेने आम्हाला सहकार्य केलेलं आहे माननीय पालकमंत्र्यांना ज्यावेळेस आम्ही सांगितलं की पालकमंत्र्यांनी हा आदेश त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगून हा आदेश त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न आहे पोलीस आयुक्तालय त्या ठिकाणी सर्वांनीच सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि सहकार्याच्या माध्यमातून हा लॉकडाऊन आपण यशस्वीपणे पार पडतो आहे.